काही दिवसांपूर्वी इंडिया 24 तासने पाऊस नसल्यामुळे जगाच्या पोशिंद्यावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत वृत्त दाखवलं होतं. त्यावर राजेश टोपे यांनी दखल घेऊन डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सुटणार असे वचन दिले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे याबाबत जायकवाडी कालवा समितीचा सदस्य व या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेण्यात आली. जायकवाडी धरणात सध्या 33% जिवंत पाणी उपलब्ध आहे. यामधून संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी 202 मिलीमीटर क्यूसेक्स पाणी उपलब्ध आहे. यामधून एक रोटेशन लगेच दिले पाहिजे. यानुसार 1 सप्टेंबर 2023 रोजी रोटेशन सोडण्यात येणार आहे. हे रोटेशन 25 दिवस असून जवळजवळ 180 मिलीमीटर क्यूसेक्स पाण्याचा वापर होणार असे माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. उत्पन्न झाली. मी या समितीचा एक त्या भागातला आमदार या नात्याने पदसिद्ध सदस्य आहे आणि म्हणून ती मीटिंग उपस्थित केली. मला या निमित्ताने सांगायला मनापासूनचं समाधान आहे की जवळजवळ 33% जे पाणी आज उपलब्ध आहे, जिवंत पाणी, ज्याला आम्हाला खडतर म्हणता येईल की 728 दलघमी दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे आणि त्यातून खरतर संपूर्ण वजावट जी आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या वजावटी आहेत, त्या सगळ्या वजावटी केल्यानंतर आज आपल्या खरीफला देण्यासाठी 202 MMQ पाणी उपलब्ध आहे. आम्ही समितीमध्ये मुद्दा मांडला की हे जे पाणी आहे यातून ताबडतोबीनं एक रोटेशन लगेचच दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 1 सप्टेंबरला आपलं हे रोटेशन देण्याचा निर्णय झालेला आहे. 25 दिवस हे या ठिकाणी रोटेशन चालणार आहे. हे सगळं 200 MMQ पाणी जे आहे त्यापैकी जवळजवळ 180 MMQ पाण्याचा वापर साधारणपणे एकंदर होईल, ज्याच्यामध्ये उपसा सिंचनामध्ये 60 जाईल आणि 120 आपल्या परभणीपर्यंतच्या डाव्या कालव्याच्या दृष्टिकोनातून लागेल आणि म्हणून उरेल खरीप संपल्यानंतर ते फक्त 20 दलघमी म्हणजे दशलक्ष घनमीटर. त्यामुळे रबीमध्ये पाणी देण्याची अशीच जर परिस्थिती राहिली तर ते शक्य होणार नाही. म्हणून आम्ही दुसरा मुद्दा मांडला की MWRRA 2005 जो कायदा झालेला आहे त्याच्या Section 11(c) प्रमाणे आपण 15 ऑक्टोबर मध्ये जी स्थिती असते जायकवाडी धरणाची, किती टक्के पाणी आहे त्या स्थितीवर वरचे जेवढे धरणं आहेत त्याच्यावरून पाणी सोडण्याचा तरतूद आहे आणि त्यामुळं आम्ही हा मुद्दा आग्रहपूर्वक मांडला की कुठल्याही परिस्थितीत 15 ऑक्टोबरच्या स्थितीनुसार वरून पाणी सोडलं पाहिजे कारण वरच्या सगळ्या धरणांमध्ये पाणी मुबलक प्रमाणे उपलब्ध आहे. मुद्दाम सांगू शकेल की साधारणपणे निळवंडे 100% आहे, भंडारदरा 100% आहे, त्याच्यानंतर तुमचा जो नांदूर मधमेश्वर बंधारा आहे त्याला 100% पाणी भरलेलं आहे, पुणेगावच्या धरणामध्ये 88% आहे, त्याच्यानंतर दारणामध्ये 93% आहे, मुकणेमध्ये 77% आहे, वाकीमध्ये 61% आहे, भाम, भावली आणि बालदेवी यामध्ये तिन्ही धरणांमध्ये 100% आहे. तर हे जे वरचे धरणं आहे या वरच्या धरणातून 15 ऑक्टोबरच्या साठी स्थिती बघून 65% आपण जर कमी असू तर त्या टक्केवारीच्या तुलनेमध्ये वरून पाणी सोडणं हा जो काही तरतूद आहे त्या तरतुदीने पाणी सोडावं हा पण एक निर्णय त्या ठिकाणी आम्ही वधवून घेतला आणि तोही निर्णय निश्चित प्रकारे 15 ऑक्टोबरच्या स्थितीप्रमाणे होईल. त्या अनुषंगाने रबीचं 1 किंवा 2 काय जे काही आपल्याला परिस्थितीनुसार पाणी देता येऊ शकेल ती देण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करावी.